या अंत्ययात्रेमध्ये तिचे अनेक चाहते पायी चालत श्रीदेवीला अखेरची श्रद्धांजली वाहत आहेत. आणि यामध्ये तिच्यासोबत चार सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री कोनिका अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेली आहे आणि यावेळी तिच्याकडून श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला आहे आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. एक अशी व्यक्ती आपल्या बरोबर आहे ज्यांनी श्रीदेवी बरोबर अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं आणि आज त्या आठवणींना उजाळा मिळाला तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. बहुत बहुत स्वागत आहे मॅम आपका. अचानक से एक न्यूज आती है की श्रीदेवी एक हस्ती खेल थी और बहुत मतलब तकलीफ हुई, आपको भी हुई है, सबको हुई है. मुझे एक्चुअली 25 तारीख को 12 बजे रात को मेरे बेटे का फ़ोन आया था, वो कहीं बाहर था, उसको पता चला. मैं उस रात को सोई नहीं, सुबह 7 बजे तक मैं सिर्फ टीवी देखती रही. मैंने पहले अर्णव गोस्वामी को मैसेज किया, दो तीन चैनल वालों को मैसेज किया कि ये सच है क्या. उसके बाद 2:30 बजे उन्होंने रिपोर्टिंग शुरू किया. बहुत ही सदमा लगा. कल मेरा जन्मदिन था लेकिन मनाने का बिल्कुल मन नहीं था, बिकॉज इट्स रियली आई फील कि बहुत भी बड़ा लॉस है. बहुत अभी बहुत उनको सफ़र तय करना था, तो इट्स वेरी शॉकिंग. बहुत सारी फिल्मों में आपने उनके साथ काम किया है, कुछ यादगार पल आपने गुजारे हों? मैंने 4 फिल्में की उनके साथ, चंद्रमुखी, हीर रांझा, गुमराह और मेरी बीवी का जवाब नहीं. खास करके हीर रांझा और गुमराह मुझे याद है कि हम लोगों ने काफ़ी वक्त साथ में गुजारा था. थैंक यू सो मच मैम. वीडियो जर्नलिस्ट मंगेश मिसेस कपिल देशपांडे, जी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.